नमस्कार, आपण पाहताय SBN मराठी। मी आपल्या सोबत वैष्णवी भस्मे। एक नजर टाकूया त्याच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथे आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। बारावीचा निकाल पुढील आठवड्यात होणार जाहीर। शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती। सचिन वाजे माफीचा साक्षीदार घोषित। अनिल देशमुख यांच्या विरोधातील सर्व माहिती देण्याची तयारी। काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधींना ईडीची नोटीस। 8 जून रोजी होणार चौकशी। मिरजेत मटक्याचा व्यवसाय व्यवस्थित चालवायचा असेल तर हप्त्याची मागणी करून कोयत्याने धमकविण्याचा प्रकार उघडकीस। मोहिन बांदारला अटक, अवैध धंदे जोमात। सांगली जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाची जोरदार हजेरी। सुमारे अर्धा तास मुसळधार पाऊस वेळेत दाखल झाल्याने शेतकरी राजा सुखावला। संभाजीराजे आपण राजकारणात आहात, चढ उतार येत असतात ते पचवता आले पाहिजेत। राजाला फक्त प्रजा असते, समर्थक नाहीत। संजय राऊत। पूर नियंत्रणासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा, नागरिकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घ्या। जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्या सूचना। मनसेवर नाराज असलेले नेते वसंत मोरे शिवबंधन बांधणार। मोरे संजय राऊतांच्या भेटीमुळे चर्चेला उधाण। राऊतांनी मोरेंच्या कामाचं केलं कौतुक। कृष्णा नदीचा सांगलीतील बंधारा पाडण्यास विरोध। 5 जूनला पर्यावरण दिनादिवशी मानवी साखळी करत निदर्शने करणार भाजप नेते पृथ्वीराज पवार। STची पहिली इलेक्ट्रिक बस शिवाई प्रवाशांच्या सेवेत रुजू। स्थापना दिनाचा मुहूर्त साधत पुणे अहमदनगर मार्गावर महामंडळाची भेट। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथे आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा।